नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमंचा या बुलेटिन मध्ये आपण सुरुवातीलाच बघणार आहोत अग्नितांडवाच्या बातम्या। महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा बर्निंग डे आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण नाशिक मध्ये अगदी भल्या पहाटेच्या सुमारास बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। चिंतामणी ट्रॅव्हलची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येत होती। नाशिक शहरातल्या मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली। आगीत महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा सुद्धा मृत्यू झालाय। या अपघातात 30 प्रवासी गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रवासी गाड झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवासी जागे झाले, मात्र तोपर्यंत बस आगीच्या भक्षस्थानी पडली होती। अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर उपचारांची जबाबदारी सरकारची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं। तसंच जखमींवर उपचारांना प्राधान्य देण्यात येत असून गरज भासल्यास खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी हलवणार असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। जी काही घटना घडलेली आहे अतिशय मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, तसे निर्देश दिलेले आहेत। यामध्ये चौकशी होईल आणि त्यामध्ये जी काही चौकशी अंती कारवाई देखील होईल। यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही बिलकुल, कारण शेवटी 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये याची देखील दखल शासनाने जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे। हा ऍक्सिडेंट राज्य सरकारच्या वतीने त्याची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या नंतर त्याची कारणं कळतील। आत्ता जे जखमी झालेले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल, ही राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक वागत आहेत। जे गेले त्याच्याबद्दल सांगता येत नाही, दुःखच व्हावं आहे। त्या कुटुंबियांना एक जबरदस्त धक्का बसला आहे। आपण सगळेच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ। आगीचा भडका किती झालेला आहे मी पाहिलेला आहे, तुम्ही सुद्धा दाखवलं असेल। अशा परिस्थितीमध्ये पुढचा दरवाजा तो तर काही प्रश्नच नाही आहे, मागच्या दरवाजाने लोकांना काढण्यात आलं। काही लोक जे आहेत गाडीच्या खाली होते पडलेले, तर मग ते क्रेनने उचलून ती 10 फूट गाडी ती बस पुढे नेल्यानंतर मग त्या सगळ्या बाकीचे जे आहेत प्रेत जे आहेत ते काढलेले आहेत। अत्यंत दुर्दैवी दुर्घटना झाली आणि हा एक ॲक्सिडेंट आहे, याची चौकशी होईल। कोणाच्या गैर म्हणजे त्या बसमध्ये आग कशी लागली वगैरे याचा सर्वांचा खुलासा हा होईल हळूहळू। आणखी एक बर्निंग बस। नाशिकच्या मिरची चौकात खाजगी बसला आग लागल्याची घटना ताजी असतानाच नाशकात आणखी एका बसला आग लागल्यानं खळबळ उडाली। नांदुरीहून वणीगडावर जाणाऱ्या राज्य महामंडळाच्या बसला अचानक आग लागली। एसटीतून धूर येत असल्याची बाब निदर्शनास येताच चालकानं बस थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांनी तात्काळ बाहेर धाव घेतली। सुदैवानं या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही। धनुष्य बाणासाठी शिंदे आणि ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे कागदपत्रं सादर केली आहेत। दुपारी 2 पूर्वी शिवसेनेच्या वकिलांनी निवडणूक कार्यालयात हजेरी लावत कागदपत्रं सादर केली। गेल्या 24 तासात शिवसेनेनं निवडणूक आयोगाला तब्बल 800 पानांचा रिप्लाय दिलाय। ठाकरे गटाचे वकील सन्नीजी माझ्यासोबत आहे, त्यांच्यासोबत चर्चा करूया। सर आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमध्ये। आज आपण जे 2 पानांचं आणि काल 800 पानांचं फाईल केलेलं आहे, काय मुद्दे आहे त्याच्यामध्ये? ते मुद्दे म्हणजे त्यांनी केलं आहे की ते पक्ष ते सिंबल त्यांचे आहे, आमच्याकडे मेजॉरिटी आहे। आम्ही आमचे रिप्लायमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की आमच्याकडे जास्त ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी इज विथ अस, वी आर हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ मेंबर्स इन आर ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर,
एफिडेविट्स ऑल्सो वी आर सबमिटिंग. त्यांचे जे एफिडेविट आहे 2.5 लाख प्लस वी आर सबमिटिंग. एंड सेकंड थिंग, जो बात हो रही है कि जो बड़े बड़े बॉक्सेस में प्रतिज्ञा पत्र या जैसे शपथ पत्र बोलते हैं, एटीट्यूड एप्टीट्यूड बोलते हैं, वो सब देने वाले हैं, वो कब तक देने वाले हैं आप? वो हम ड्यू कोर्स में दे देंगे विद इन अ पीरियड. थोड़े ड्यू कोर्स में भी लगता है कि अगले वीक में आपको इसका रिजल्ट मिल जाएगा. बहुत बड़े वॉल्यूम के अंदर है वो, 2.5 लाख प्लस एफिडेविट है, 10 से 15 लाख प्राइमरी मेंबरशिप फॉर्म है, वो सब देने में जो ड्यू कोर्स नॉर्मल टाइम लगता है उसके अंदर. एक आप आरोप लगा रहे हैं संजय गट के ऊपर कि उन्होंने जो पूरे डॉक्यूमेंट दिए है उसमें बहुत सारे बोगस है, वो खासकर कमीशन इज कॉम्पिटेंट अथॉरिटी टू सी और टू डिस्क्राइब की कौन सा सही है कौन सा गलत है. और उन्होंने स्टैम्प पेपर पे कुछ दिया नहीं, ऐसी चर्चा आ रही है सर. वो अभी आप जब देखेंगे उनके तो आपको पता लगेगा. ठीक है, ये सन्नी जी आहे त्यांनी यांनी स्पष्ट सांगले, ऍडव्होकेट सन्नी जी आहे त्यांनी स्पष्ट म्हटलंय, महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी डॉक्युमेंट सादर केलेले आहेत आणि 800 पानाचे डॉक्युमेंट आहे, त्यामध्ये सोबतच जर बघितलं आपण तर दोन व्हॅल्यू मध्ये असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ निलेश ठाकूरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. ठाकरे समर्थक वकिलांनी निवडणूक आयोगाला एक पत्र दिले. त्या पत्रात ते म्हणतात, निर्णय येत नाही तोवर परिस्थिती जैसे थे ठेवा. ठाकरेंच्या वकिलांनी ही मागणी केली आहे. शिंदे समर्थकांची याचिका आयोगानं नाकारावी, ठाकरेंच्या वकिलांनी ही मागणी केली आहे. ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट वाद आणखी पेटत चाललाय. ठाण्यातल्या 8 ठाकरे समर्थकांना नरेश मस्केंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ताब्यात घेतलंय. 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यातील 8 जणांना ताब्यात घेतलं गेलंय. दसरा मेळाव्याच्या दिवशी ठाकरे समर्थकांनी शिंदे गट आणि नरेश मस्केंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना PFI कार्यकर्त्यांकडून पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विजयकुमार देशमुख हे सोलापूर शहर उत्तरचे आमदार आहेत. मोहम्मद शफी बिरादार नामक सोलापुरातल्या एका व्यक्तीनं हस्तलिखित पत्र पाठवत त्यांना ही धमकी दिली आहे. तुझं मुंडकं धडापासून वेगळं करणार आहे, ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन आहे असं या पत्रात म्हटलंय. तसंच पत्रात नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपच्या आणखी काही नेत्यांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान धमकीच्या पत्रानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी चौकशीचे आदेश दिले. एक पत्र सगळीकडे पिन मारलेलं असं एक पत्र होतं, मी उघडून बघितलं असताना त्यात PFIचं झेंडा जे बॅन केलेलं आहे आपण PFI संघटनेवर, त्याचा झेंडा आणि त्याच्यामध्ये मजकूर असा होता की तुम्ही हिंदू लोक आहेत, तुम्ही म्हणजे एक औरवाच्य भाषामध्ये अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लिहिले होते. त्याच्यामध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी असू द्या, अमित शाह असू द्या, भारतीय जनता पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचंही एक 4 लोकांचं नाव होतं आणि ह्या सगळ्यांना तर आम्ही बघणारच होतो, या लोकांना तर आम्ही सोडणार नाही असं म्हणून मग खाली गर्वाची घाणघाण भाषामध्ये त्यांनी मलाही धमकी देण्यात आल्या की तुलाही बघण्यात येईल, तुम्ही या पक्षाचं कामं करता, या पक्षाचे तुम्ही आमदार आहेत, तुम्हालाही सोडण्यात येणार नाही असे प्रकारची एक प्रकारची धमकी होती. भेदभावाला कारणीभूत ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेलं आहे. जाती व्यवस्थेला आता काही महत्त्व राहिलं नाही, वर्ण आणि जात या संकल्पना पूर्णपणे संपवल्या पाहिजेत. सामाजिक समता हा भारतीय परंपरेचा एक भाग होता पण त्याचा विसर पडला आणि त्याचा घातक परिणाम समाजावर दिसू लागलाय. मुळात वर्ण आणि जाती व्यवस्था ही भेद करण्यासाठी नव्हती, त्याचा उपयोग समाजासाठी होत होता, मात्र आता त्यावरून भेदभाव केला जातो, त्यामुळे भेदभाव करणाऱ्या सर्व गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत असं आवाहन मोहन भागवत यांनी केलंय. वर्ण जाती यांची काय उपयुक्तता होती आणि त्याच्यात पहिल्यांदा विषमता नव्हती वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे, पण आज जर कोणी विचारलं की वर्ण आणि जातींबद्दल काय, तर समाजाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाला हेच उत्तर द्यावं लागेल आणि हेच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, तरच तो समाजाच्या हिताचा विचार करतो. की तो एक भूतकाळ आहे, तो विसरून जा. एव्हरीथिंग दॅट कॉजेस डिस्क्रिमिनेशन शुड गो आउट लॉक स्टॉक अँड बॅरल.
समाजाच्या एका मोठ्या वर्गाला काही फिर्या ज्या यातना सहन करायला लागल्या आणि त्या यातनाच्या संबंधीची जबाबदारी ज्यांच्याकडे त्या घटकांना याची जाण व्हायला लागली हा वजन हा योग्य वजन आहे. पण नुसतं माफी मागून चालणार नाही, आपण व्यवहारामध्ये या सगळ्या वर्गाच्या संबंधीची भूमिका कशी घेतो याचा सगळ्या गोष्टी अजून होईल. पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात दुचाकीवर उभ्या असलेल्या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीनं मागून दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. अंगावर काटा आणणाऱ्या या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. चाकण आंबेठाण चौकालगत महामार्गाच्या बाजूला दुचाकीवर बसलेल्या तरुण मोबाईल पाहत होता, त्यावेळी भर रस्त्यावरून भरधाव वेगानं या पिकअपनं त्याला जोरदार धडक दिली. संतोष पाचारणे असं या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. प्रेयसीनं ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकरानं तिच्या घरात चोरी केल्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणातला आरोपी सुमित परदेशी याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 14 लाख रुपयांचे दागिने तसंच परकीय चलन जप्त करण्यात आलंय. सुमितनं यूट्यूबवर व्हिडिओ बघून ही चोरी केली. आंबेगाव परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत सुमितचे प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसात त्यांच्यात बिनसलं. प्रेयसी दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असल्याचं लक्षात आल्यानंतर सुमित संतापला. प्रेयसीला धडा शिकवण्याच्या उद्देशानं त्यानं हे कृत्य केलं. या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेज तपासलं, त्यातून सुमितनंच ही चोरी केल्याचं उघडकीस आलं. प्रेयसी घरी नसताना डुप्लिकेट चावीनं घर उघडून त्यानं ही चोरी केली होती. या गुन्ह्यामध्ये यातील जो आरोपी आहे सुमित परदेशी याचे एका मुलीशी संबंध होते, तर तिच्याशी प्रेम प्रकरणातून झालेल्या दुश्मनीवरून तिला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा गुन्हा केलेला आहे. आणि विशेष म्हणजे यातील आरोपी याने यूट्यूबवरती गुन्ह्याचे शिक्षण घेऊन यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून हा गुन्हा केल्याचे त्याने तपासामध्ये आम्हाला सांगितलेलं आहे. साठी कलेक्टर झालेला तो प्रियकर आपण सिनेमात बघितला होता, पण प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी चोर झालेला हा पहिलाच असावा. उळ्यात पुढच्या बातमीकडे. 46 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी इन्शुरन्स कंपनीच्या महिला मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. मीनू झा असं इन्शुरन्स कंपनीच्या अटक महिला मॅनेजरचं नाव आहे. तिच्यासोबत तिच्या इतर 2 साथीदारांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आसान बलानी यांनी एका इन्शुरन्स कंपनीत पॉलिसी काढली, मात्र त्यांची ही पॉलिसी या महिला मॅनेजरनं त्यांच्या संमतीशिवाय ब्रेक केली. यासाठी तिनं सिस्टीममध्ये बदल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे बलानी यांची फसवणूक केली. या प्रकरणी उल्हासनगरमध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. जे पॉलिसी काढली होती त्याच्यात त्यांनी पॉलिसी चेंज करायची, पॉलिसीचं अपडेट करून स्वतः चेंज करायची, म्हणजे त्यांना कमिशन जास्त भेटतं म्हणून त्यांनी ते अपडेटेशन स्वतःच्याच याच्यावर विनासंमतीने केलं होतं मालकाच्या. ज्यांनी मूळ मालक पॉलिसीधारक आहे त्याला न विचारता त्यांचं व्हेरिफिकेशन आणि हे करण्याचं नाटक करून यांनी स्वतः अपडेट करून घेतलं. हिचं स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल टाकला होता त्याच्यामध्ये आणि दुसरेच लोक त्याच्या जागी त्याच्या घरातल्याऐवजी दुसरेच लोक नॉमिनेशन म्हणून उभे केले होते. लक्षात आल्यानंतर आपण गुन्हा दाखल केला आणि या तपासात सगळं डॉक्युमेंटरी एव्हिडन्स तयार केलेला आहे. अगदी सिनेमात घडावं तशी घटना डोंबिवलीत काही महिन्यांपूर्वी घडली. अतिशय सुरक्षित असणाऱ्या बँकेच्या सेफ चेस्टमधून तब्बल 34 कोटी रुपये एका पठ्ठ्यानं उडवले. त्यानं केलेल्या बँक चोरीमुळे फक्त भारतातीलच नाही जगातील अनेक बँकांची झोप उडाली. त्या मुंबऱ्यात राहणाऱ्या चोराला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे, ज्यानं मनी हेस्ट ही सिरीज बघून ही चोरी केल्याचं तपासात उघड झालं. पाहूया खास रिपोर्ट. डोंबिवली एमआयडीसी मधील आयसीआयसीआय बँकेत चोरी, बँकेच्या चेस्ट लॉकर मध्ये डल्ला, तब्बल 34 कोटी रुपये लंपास. डोंबिवली एमआयडीसी मधील ही आयसीआयसीआय बँक, या बँकेत चोरी झाली होती. ज्या चोरीची चर्चा
जगभर सुरू होती, कारण अभेद्य अशा बँकेच्या चेस्ट रूम मधून एक नवा पैसा देखील नेता येत नाही। मात्र तरी देखील चोरी झाली कशी हा प्रश्न ठाणे पोलिसांनाही पडला होता, कारण ही चोरी करणारा अल्ताफ नावाचा तरुण फरार होता, ज्याला अटक केल्यानं ही चोरी कशी झाली याचा उलगडा झालाय। मनी हेस्ट ही सिरीज पाहून अल्ताफनं चोरीची ही चक्क लढवल्याचं समोर आलंय। नीलोफर और अल्ताफ इन्होंने ये सब पैसे उठा के तलोजा में एक रूम लेके रखने का प्लानिंग किया था और वो रूम अल्ताफ और नीलोफर के नाम पे था और उनको वो रूम उनके नाम पे था, इसलिए उनको वो रूम में सहयोग किया, इसलिए उसको अरेस्ट किया है। अल्ताफ हा तरुण याच ICICI बँकेतल्या चेस्ट रूम मध्ये कस्टडियन म्हणून कामाला होता। गेली 9 वर्ष तो याच पदावर काम करत होता। या बँकेतील चेस्ट रूम बाबत खडान खडा माहिती अल्ताफला होती, तरी अशक्य प्राय असतानाही अल्ताफनं हात साफ केलाच। मानपाडा पोलीस अंतर्गत 13 जुलै को ICICI बँक का जो बडा चोरी हुआ था उसमें हमारे इधर 5 अक्यूज को अरेस्ट किया है। उसमें मेन अक्यूज अल्ताफ हुसैन शेख जो वहाँ चेस लॉकर था उसको भी अरेस्ट किया है। उद्या रेल्वेच्या हार्बरवर मेगाब्लॉक असणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगाब्लॉक घेतला जाणार असून रविवारी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार नाही आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकांच्या दरम्यान दोन्ही जलद मार्गांवर तसंच हार्बरच्या कुर्ला वाशी दरम्यानच्या दोन्ही मार्गांवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण दरम्यानच्या दोन्ही जलद मार्गांवर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 हा ब्लॉक असेल। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9:30 ते दुपारी 2:45 सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील। यानंतर दिल्लीतून एक महत्त्वाची बातमी आहे। निवडणूक आयोगानं तातडीची बैठक बोलावल्याचं कळत आहे। दोन्ही गटाकडून कागदपत्रं सादर करण्यात आलेली आहेत, शिंदे आणि ठाकरे गटांकडून, आणि त्यानंतर आता ही बैठक सुरू झालेली आहे। आयोगाच्या या बैठकीनंतर निर्णयाची शक्यता वर्तवली जाते आहे। याआधी अशी शक्यता वर्तवली जात होती की कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातला निर्णय दिला जाऊ शकतो, कारण जोपर्यंत निर्णय दिला जात नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवा अशी मागणी शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आलेली होती, ठाकरे गटाकडून करण्यात आलेली होती। पण आता आज दोन्ही गटांना 2 वाजेपर्यंतची वेळ दिलेली होती ठाकरे शिंदे गटाला कागदपत्र सादर करण्याची। दोन्ही गटानं आपले कागदपत्र सादर केलेली आहेत आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगानं तातडीची बैठक बोलावलेली आहे। या तातडीच्या बैठकीच्या नंतर कदाचित शिवसेना कोणाची याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाऊ शकतो का आणि हा निर्णय नेमका काय असेल याची प्रचंड उत्सुकता आहे, कारण राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम या निकालाचा होणार आहे। कारण दोन्ही गटांमध्ये जो राजकीय सत्ता संघर्ष सुरू आहे, या सत्ता संघर्षात शिवसेना नेमकी कुणाची, धनुष्यबाण नेमका कुणाचा
यासह अनेक प्रश्न आहेत ज्या सगळ्याचा निर्णय होणं बाकी आहे। आणि आता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार निवडणूक आयोगानं तातडीची बैठक बोलवली वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि कदाचित या बैठकीच्या नंतरच ठाकरे के शिंदे शिवसेना नेमकी कुणाची कुठल्या गटाची खरी शिवसेना, कारण दोन्ही गटांकडून जो दावा केला जातोय सातत्यानं की खरी शिवसेना ही आमची आहे, मेजॉरिटी आमच्याकडे आहे। शिंदे गटानं कालपासून कागदपत्र द्यायला सुरुवात केलेली होती, त्यांनी जवळपास 40 आमदार 12 खासदार यांच्यासह लाखो जे पदाधिकारी आहेत त्यांचा माहिती दिलेली होती। ठाकरे गटानं सुद्धा आज त्यांची माहिती वकिलांच्या मार्फत दिलेली होती। प्रशांत लीलाराम दास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया। प्रशांत, तातडीची ही बैठक, निर्णय आजच येऊ शकतो की काय? नाही, महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये ही बैठक सुरू झालेली आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत दोन्ही गटाच्या वतीने, ज्यामध्ये जबाब नोंदवण्यात आलेला आहे। काल शिवसेनेच्या गटाच्या शिंदे गट आहे त्यांनी जबाब नोंदवला, आज ठाकरे गटाच्या वतीने जबाब नोंदवला आणि जबाब नोंदवल्यानंतर या बैठकीला सुरुवात झाल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर निर्णय अपेक्षित आहे। काल ज्या पद्धतीनं निर्णय आला होता, ज्यामध्ये नोटीस बजावण्यात आली होती, त्याच धर्तीवर आज कुठला नोटीस बजावण्यात येतो का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आताची ही बैठक अतिशय महत्वाची आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, निर्णय केव्हा अपेक्षित आहे या क्षणाला ते सांगणं कठीण आहे, पण होऊ शकतं या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने या बैठका आहे, बैठकीनंतर होऊ शकतं या संदर्भात पुन्हा एकदा नोटीस बजावली जाते का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। पण महत्वाचं हे आहे की बैठक सुरू आहे आणि बैठकीनंतर निर्णय अपेक्षित आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। या बातमीवर आपली नजर असणार आहे, एक छोटासा ब्रेक, बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।